असं आहे की निवडणुका आहेत, प्रत्येक कार्यकर्त्याला वाटते की त्याच्या जिल्ह्यातला त्याच्या भागातला माणूस मुख्यमंत्री व्हावा. आम्ही वैदर्भीय आहे, नानाभाऊ पटोले विदर्भातनं नेतृत्व करत आहेत, त्यांची मेहनत आहे आणि विदर्भाने जर काँग्रेसला भरभरून जागा दिल्या तर नैसर्गिक क्लेम त्यांचाच राहणार आहे आणि हा नैसर्गिक क्लेम राहिल्यावर आम्ही सगळे विदर्भवासी राहुल गांधीजींना साकडं घालू आणि नानाभाऊंसाठी ते खेचून आणू, एवढंच वक्तव्य होतं माझं. देशिकवाद निर्माण होईल. काँग्रेसमध्ये सगळे सक्षम नेते आहे, ही स्पर्धा आहे पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ. जर विदर्भाने काँग्रेसला भरभरून सीटा दिल्या, ज्या पद्धतीने लोकसभेमध्ये विदर्भाने काँग्रेसला काँग्रेसच्या मतदारांना तर त्यांचा हक्क आहे, विधानसभेतही जर त्याच पद्धतीनं नंबर वनवर विदर्भ असला तर मला वाटते की हायकमांडसुद्धा विदर्भाशी न्याय करेल नाही, विदर्भावर अन्याय होऊच नाही शकत.